नमस्कार, होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मऊसूत पेढ्यासारखं पुरण कसं बनवायचं ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी एक ग्लास चना डाळ घेतलेली आहे. चना डाळ स्वच्छ आपण धुवून घेऊया 1 ते 2 पाण्याने. त्यानंतर ते पाणी काढून घेऊया आणि स्वच्छ पाणी घालून 1/2 ते 1/2 तास डाळ भिजत घालूया आणि झाकण घालून ठेवून देऊया. डाळ भिजू घातल्याने पुरणसुद्धा आपलं मऊसूत असं तयार होतं. अशा पद्धतीने आता 1/2 तास झाकून ठेवून द्या. त्यानंतर मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी भरपूर असल्याने डाळ छान मऊसूत शिजते. डाळ कोणतीही अशी कडक राहत नाही. त्यामध्ये 1/2 चम्मच मी हळद घातलेली आहे आणि 3 चम्मच त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण हा कुकर गॅसवरती ठेवूया आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जी डाळ घेतली होती ती डाळ आपण कुकरमध्ये घालून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. अशा पद्धतीने कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून झालेल्या आहे. अरे कुकर थंड झाल्यानंतर बघा डाळ किती छान मऊसूत अशी शिजलेली आहे आपली. आता आपण चाळणीवरती ठेवून पूर्णपणे डाळ काढून घेऊया आणि जे पाणी शिल्लक राहतं ते कटाच्या आमटेला आपल्याला कामा पडतं. अशा पद्धतीने डाळ शिजून घेतली ना पुरणसुद्धा मऊसूत छान रवाड असं पुरण छान तयार होतं. आता चाळणीमधून आपण ही डाळ पूर्णपणे काढून घेऊया. बघा आपले मऊसूत छान पुरण तयार होत आहे अशा पद्धतीने. आणि जे चाळणीला राहिलेली आहे ती डाळ ती सुद्धा आपण पूर्णपणे काढून घेऊया. बघा आपली डाळ पूर्णपणे काढून तयार झालेली आहे. आता आपण ही कढई गॅसवरती ठेवूया आणि त्यामध्ये 1/2 ग्लास साखर घालूया. साखरचे प्रमाण कमी जास्त आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा गोडसुद्धा तुम्ही घालू शकता. आता साखर घातल्याने आपले पुरण थोडंसे पातळ होईल. आता गॅसवरती आपण जे पुरण ठेवले आहे ते बिलकुलही असे सोडू नका, सतत असे ढवळत राहत, त्यामुळे ते तळायला लागणार नाही. पुरणसुद्धा छान शिजेल. बघा त्यामध्ये 1 चम्मच आपण तूप घालूया, त्यामुळे पुरण घट्टसरसुद्धा होईल आणि लवकर. त्यामध्ये विलायची पावडर घालूया आणि थोडेसे जायफळ घालूया, त्यामुळे चवीला सुद्धा छान होईल. आणि आता आपले पुरण पूर्णपणे पोळी करण्यासाठी तयार झालेले हे कसे समजावे. आता हा पूर्णपणे पुरण घट्टसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये परत 1 चम्मच तूप घालून घेऊया, त्यामुळे आपले जे पुरण आहे ते छान रवाळ आणि सॉफ्ट तयार होईल, आपल्या हातालासुद्धा चिटकणार नाही. आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप. आणि तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघा आता पूर्णपणे व्यवस्थित आपले पुरण तयार झालेले आहे. आता आपण पूर्णपणे पुरणाचा असा गोडा तयार करून घेऊया अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये असा सराटा जर उभा केला आणि सराटा पूर्णपणे असा उभा राहिला, समजून घ्या आपल्या पुरणाच्या पोळीसाठी पुरण तयार झालेले आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे कळवा. थँक्यू.